नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एट मॅथेमॅटिक्स लेसन फाय एक्सपान्शन अँड फार्मुली प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट थ्री याच्या आधी आपण लेसन वन टू थ्री फोर हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करून झाले आहेत आज आपण प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट थ्री यामधील क्वेश्चन टू काल क्वेश्चन वन सॉल्व केलाय सिम्प्लीफाय ह्या सगळ्या याच्यामध्ये कालचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असेल तर तेच वापरले प्लस मायनसचे दोन्ही एकदम वापरले आहेत फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी देतो मी टू ए दिसतोय प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस टू ए मायनस बी Bracket, टर्म तर, time, क्यूब ब्रॅकेटमधले टर्म्स सारखे पण प्लस मायनस आहे फक्त मध्ये मायनस किंवा प्लस येऊ शकतो तर ऍट ए टाइम दोन वेळा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे क्यूबचा सम ऑफ क्यूब ऑफ टू नंबर्स आणि डिफरन्स ऑफ क्यूब ऑफ टू नंबर्स तसा इथ इज ऍडिशन ऑफ क्यूब ऑफ इथे तर लक्ष द्यायचं आहे सोल्युशन एक्झाम्पल लिहितो मी ॲज इट इज टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस टू ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब लक्ष द्यायचं आहे सगळ्या स्टेप्स मी सॉल्व करणार नाही फक्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे याचं एक्सपान्शन करतो मी असं राहील टू ए क्यूब प्लस असेल तर प्लस थ्री टू ए स्क्वेर इंटू बी प्लस थ्री ए बी स्क्वेर प्लस बीक्यूब फार्मूला महित है तुम्हारा ए स्क्वेर प्लस ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेर बी प्लस थ्री ए बी स्क्वेर प्लस बी क्यू त्याच्यानंतर मध्ये मायनस आहे इथे मी सिम्बॉल वापरतो हा मधला आणि सेम येईल इथे पण टू ए क्यूब प्लस प्लस नाही मायनस येणार कारण हा मायनसचा आहे मायनस थ्री टू ए स्क्वेअर इंटू बी हा प्लस येतो थ्री इंटू टू ए इंटू बी स्क्वेअर आणि निगेटिव्ह मध्ये इथे निगेटिव बी क्यूब येते एक स्टेप सिम्प्लिफाय करतो इज इक्वल टू याच येईल एट ए क्यूब याच येईल टू चा स्क्वेअर फोर फोर थ्रीचा ट्वेल्व प्लस ट्वेल्व ए स्क्वेअर बी याच येईल थ्री टू जा किती सिक्स प्लस सिक्स ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हा मायनस आहे इथे याचं असंच होईल एट ए क्यूब मायनस सेम येणार ट्वेल्व फक्त सिम्बॉल चेंज आहे इकडे ट्वेल ए स्क्वेअर बी इथे प्लस येणार सिक्स ए बी स्क्वेअर आणि इथे मायनस बी क्यूब या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची असेल आपल्याला आता डायरेक्ट मी रेषा ओढतो सबस्ट्रॅक्शन करताना याचे साइन चेंज होतात ह्या दोन ब्रॅकेटची जर आपण सबस्ट्रॅक्शन केली तर हा प्लस आहे तो आतमध्ये मायनस होईल हा मायनस आहे तो प्लस होईल हा प्लस आहे तो मायनस होईल मायनसचा प्लस होईल नाही कळलं एकदम मग एट ए क्यूब मायनस एट ए क्यूब म्हणजे झिरो प्लस ट्वेल ए स्क्वेअर बी प्लस ट्वेल ए स्क्वेअर बी म्हणजेच प्लस ट्वेंटी फोर ए स्क्वेअर बी इथे प्लस मायनस प्लस सिक्स मायनस सिक्स हा चेंज केलेला सिंबॉल याचा झिरो प्लस झिरो करायला शक्यतो आपण प्लस बी क्यूब प्लस बी क्यूब म्हणजेच टू बी क्यूब वन आणि वन टू लास्ट फायनल आन्सर असेल इज इक्वल टू ट्वेंटी फोर ए स्क्वेअर बी प्लस टू टाइम्स बी क्यू हे झालं पहिलं आता दुसरा एक्झाम्पल बघू आपण सेकंड एक्झाम्पल दिलं आहे आधीचा पेज काढून घेतो मी थ्री आर थ्री टाइम्स आर मायनस टू के क्यूब प्लस थ्री टाइम्स आर प्लस टू के क्यूब आला दुसरी मेथड आहे पण ते तुम्हाला नववीमध्ये शिकायला मिळेल आता इथे थ्री आर मायनस टू के क्यूब प्लस सेकंड ब्रॅकेट थ्री आर प्लस टू के क्यूब इज इक्वल टू लक्ष द्यायचं आता हा फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन करतो मी ए क्यूब म्हणजे थ्री आरचा क्यूब मायनस असेल तर मायनस थ्री इंटू ए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे टू के प्लस थ्री फर्स्ट टर्म किती आहे सॉरी इथे मी तर थ्री आर स्क्वेअर स्क्वेअर नसणार इकडे टू के स्क्वेअर आणि मायनस टू के क्यूब थोड़ी सी मिस्टेक है ए स्क्वे माइनस थ्री ए क्यूब माइनस थ्री ए स्क्स थ्री ए बी स्क्वे माइनस बी क्यूब फॉर्मुलापरला फर्स्ट ब्रैकेट से प्लस है तो खाते थ्री आर क्यूब प्लस है ब्रैकेट ए प्लस बीच प्लस थ्री एनार् स्क्वेअर इंटू टू के प्लस थ्री इंटू थ्री आर इंटू टू के स्क्वेअर प्लस टू के क्यूब एक स्टेप सिम्प्लिफाय करतो मी इज इक्वल टू लक्ष द्यायचं आहे थ्री थ्री जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आर क्यूब इथे थ्री थ्री जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर मायनस फिफ्टी फोर आर स्क्वेअर के याचं प्लस आहे सगळे प्लस थ्री थ्री जा नाईन नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स आर के स्क्वेअर मायस टू इंटू टू इंटू टू एट के क्यूब सेकंड ब्रॅकेट प्लसचं आहे त्यामुळे ब्रॅकेट करत नाही मी सेम येणार ट्वेंटी सेवन आर क्यूब प्लस किती येणार फिफ्टी फोर नाईन थ्रीचा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन टू झा फिफ्टी फोर आर स्क्वेअर के प्लस थर्टी सिक्स आर के क्यूब स्क्वेअर मायनस एट के क्यूब आता ह्या दोनची ॲडिशन करायची आहे लक्ष द्यायचं थोडं कॅमेरा हल्लेला आहे इथे मी डायरेक्ट करतो रेषा ओढून प्लस प्लस फिफ्टी फोर आर क्यूब माइनस प्लस जीरो प्लस 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 थर्टी सिक्स इंटू थर्टी सिक्स सेवेंटी टू आर के स्क्वेर इथे हा प्लस है इथे प्लस माइनस जीरो फायनल आंसर असेल इज इक्वल टू फिफ्टी फोर आर क्यू प्लस सेवंटी टू आर के स्क्वेअर त्यानंतर सेकंड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल घे तुम्ही याच्यानंतरचा नीट बघा जरा थर्ड एक्झाम्पल दिलाय पुस्तक उघडून ठेवा मी बुक डाउनलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जसं आहे तसं मी लिहितो आहे कदाचित पुस्तकात प्रिंटमध्ये वेगळा एखादा एक्झाम्पल असू शकतो किंवा आन्सर किंवा क्वेश्चन फरक असू शकतो मी ऑनलाईन बुक डाउनलोड केला आहे पीडीएफ त्याच्यावरून टीचिंग करतोय तिसरं एक्झाम्पल आहे फोर ए मायनस थ्री क्यूब माइनस फोर ए प्लस थ्री क्यूब ब्रैकेट मधे टर्म्स सारक फाय सोलूशन फोर ए माइनस थ्री क्यूब माइनस फोर ए माइनस थ्री ब्रैकेट क्यूब आ एक्सपांशन बढ़ा दिसतो आहे क्लिअर इज इक्वल टू याच्या बाहेर प्लस आहे मी ब्रॅकेट करत नाही किंवा लिहितो मोठा ब्रॅकेट फोर ए क्यूब मायनस थ्री इंटू फोर ए स्क्वेअर इंटू थ्री सेकंड टर्म झाला थर्ड टर्ममध्ये प्लस असते थ्री इंटू फोर ए इंटू थ्री स्क्वेअर मायनस थ्री क्यूब एक्झाम्पल चेक करायचं आहे सेकंड एक्झाम्पल प्लसचा आहे तर इथे मध्ये मायनस आहे ब्रॅकेटच्या नंतर सेम एक्झाम्पल आहे नंबर तेच आहे फक्त इथे प्लसचा आहे त्यामुळे सगळीकडे प्लस येईल प्लस थ्री फोर ए स्क्वेअर इन्टू थ्री प्लस थ्री इंटू फोर ए इंटू थ्री स्क्वेअर प्लस थ्री क्यूब सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन एक स्टेप वाढवतो सर तसं डायरेक्ट करू शकतो मी परंतु तुम्हाला थोडंसं कठीण जाऊ शकतो म्हणून याचं येईल फोर फोर जा सिक्स्टीन फोरचा क्यूब सिक्स्टी फोर आहे सिक्स्टी फोर ए क्यूब मायनस नाईन सिक्स्टीन नाईन जा याचा सोळा येईल सिक्स्टीन इन 3, 3, थ्री इन टू परत थ्री फोर फोर जा 144, सिक्स्टीन नाईन जा वन फोर्टी फोर मायनस वन चालला आपला तिसरा नंतर याचे येईल प्लस 12, नाईन जा किती येणार वन झिरो एट फोर थ्री झा ट्वेल ट्वेल इंटू नाईन बार नऊ दर्शे वन झिरो एट किती येणार ए आणि इकडे मायनस ट्वेंटी सेवन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह आहे सेकंड ब्रैकेट सेम राहील सिक्स्टी फोर ए प्लस आहे सेकंड ब्रैकेट सो सगळीकडे प्लस येईल इथे याच्यामध्ये प्लसच येणार आहे हा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लस आहे इथे मायनस आहे प्लस वन वन हंड्रेड एट ए प्लस ट्वेंटी सेवन दोन ब्रॅकेटच्या मध्ये निगेटिव्ह आहे डायरेक्ट करतो आता मी साइन चेंज करत नाही हा निगेटिव्ह जर काढला हा निगेटिव्ह होईल हा पण निगेटिव्ह होईल हा पण निगेटिव्ह होईल हा पण निगेटिव्ह होईल निगेटिव मग या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन करताना सिक्स्टी फोर मायनस सिक्स्टी फोर झिरो कळत आहे का वन फोर्टी फोर मायनस वन फोर्टी फोर मायनस टू हंड्रेड एटी एट ए स्क्वेअर दोघांची ॲडिशन होईल निगेटिव्ह साईन हे सगळ्यात कठीण आहे तुम्हाला कळत नाही मायनस वन फोर्टी फोर मायनस वन फोर्टी फोर मायनस कॉमन दोघांची ॲडिशन इथे प्लस आणि हा मायनस खालचा सिंबॉल विचारत घ्यायचा पण बाहेर निगेटिव्ह असल्यामुळे सगळ्यांचे साईन चेंज केले मग काय झालं असतं वन हंड्रेड एट मायनस वन हंड्रेड एट झिरो मायनस मायनस किती मायनसच राहील परंतु किती फिफ्टी फोर फायनल आन्सर असेल मायनस टू एटी एट ए स्क्वेअर मायनस फिफ्टी फोर हा झाला तिसऱ्याचा आता आपण फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल बघू पेज घेतो मी वेगळा फोर्थ एक्झाम्पल आहे लक्ष द्यायचं आहे तो आहे फाय एक्स मायनस सेवन वाय क्यूब आणि मध्ये प्लस आहे फाय एक्स प्लस सेवन वाय क्यूब एकाचं करताला एक्सपान्शन तर दुसरा इझी आहे बघा आधी एक्झाम्पल लिहित तुम्ही फाय एक्स मायनस सेव्हन वाय ब्रॅकेट क्यूब मध्ये प्लस दोन ब्रॅकेटच्या मध्ये फाय एक्स प्लस सेव्हन वाय ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन करतो मी आधी फाय एक्स ब्रॅकेट क्यूब मायनसचा आहे म्हणजे काय येणार जर एक्झाम्पल लिहिताना मिस्टेक झाली तर उत्तर वेगळा येऊ शकतो डोंट वरी पुस्तकात असेल तसंच नाही समजा माझं रिताना चूक झाली असेल तर उत्तर पद्धतीप्रमाणे ते असेल त्याचं बरोबर असेल आता इथे एक्झाम्पल थ्री इंटू फाय एक्स स्क्वेअर इंटू सेवन वाय ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी पर्यंत आलो आपण प्लस थ्री इंटू फाय एक्स इंटू सेवन वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय क्यूब हा झाला फर्स्ट ब्रॅकेटचा एक्सपान्शन त्याच्या खाली सेकंड ब्रॅकेट लिहितो इज इक्वल टू इज इक्वल टू नसेल काय असेल ते प्लस असणार आहे ते प्लस पाहिजे दिसतोय हा प्लस दोन ब्रॅकेटमधला याचा एक्सपान्शन सेम असणार आहे फाय एक्स क्यू प्लसचा आहे म्हणजे फक्त प्लस, प्लस होईल थ्रीच्या ठिकाणी कोणताच टर्म निगेटिव्ह नसेल प्लस थ्री into फाय एक्स 7y सेवन वाय स्क्वेअर प्लस सेवन वाय क्यूब इथे डायरेक्ट करता येऊ शकतं रेषा उडून प्लस मायनस पण मी एक स्टेप वाढवतो लक्ष द्यायचं काय येईल करू का रेषा उडून प्लस मायनस बेरीज कारण इकडे प्लस आहे त्यामुळे जास्त काही फरक होणार नाही पाहिजे तुम्ही करून बघा या दोघांची बेरीज नाही एक स्टेप वाढवतो मी जाऊ दे हे कट करतो एक स्टेप यासाठी वाढवतो याचं होईल इज इक्वल टू ट्वेंटी फाय एक्स क्यूब मायनस ट्वेंटी फाय इंटू करावा लागेल आपल्याला किती पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर लक्ष द्यायचं आहे याचा मी रफमध्ये करतो एक्झाम्पल किती आहे बघा थ्री इंटू याचा इंटू ट्वेंटी फाय इंटू सेवन सेवन्टी फाय इंटू सेवन, सेवन। सातापाचा पस्तीसशे पाच राहिले तीन एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न फिफ्टी टू फाय हंड्रेड ट्वेंटी फाय किती येणार याचं फाय हंड्रेड ट्वेंटी फाय फाय हंड्रेड ट्वेंटी फाय सॉरी याचं ट्वेंटी फाय नाही याचं वन ट्वेंटी फाय येणार फायचा क्यूब एक्स क्यूब मायनस किती आलं आपण आता केलं फाय हंड्रेड ट्वेंटी फाय एक्स स्क्वेअर वाय याच प्लस फोर्टी नाईन इंटू किती करावं लागेल फिफ्टीन फोर्टी नाईन इंटू फिफ्टीन करा ते नार सेवन बघा करतो मी या ठिकाणी एक्झाम्पल कॅल्क्युलेट करतो लक्ष द्या रब पेज घेतो जरा एक्झाम्पल नीट बघा काय आहे थ्री इंटू फाय ह्या दोनचं नीट लक्ष द्या जरा खाली घेतो मी पेज आधीच पेज काढून टाकतो हा थ्री इंटू फाय म्हणजे किती फिफ्टीन इंटू फोर्टी नाईन याचं करायचं पंधरा नव्वद एकशे पस्तीस एकशे पस्तीस एक पस पाच राहिले तेरा पंधरा चूक साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर किती सेवन थर्टी फाय येणार याचं सेवन दिसतोय का जरा पेपर हलतो यांचा गुणाकार केला आपण सेवन थर्टी फाय एक्स वाय स्क्वेअर मायनस सेवनचा क्यूब किती आहे माहीत आहे तुम्हाला थ्री फॉर्टी थ्री थ्री फॉर्टी थ्री वाय क्यूब हा झाला फर्स्ट ब्रॅकेटचा मध्ये प्लसचा आहे सेकंड ब्रॅकेट सेम येईल पण सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस आहे त्यामुळे काय कळलं इथेही प्लस आहे इथेही प्लस आहे सेम वरची पायरी येईल वन ट्वेंटी फाय एक्स क्यूब प्लस टू ट्वेंटी फाय एक्स स्क्वेअर वाय प्लस सेवन थर्टी फाय एक्स वाय स्क्वेअर Plus 343 y cube. प्लस थ्री फॉर्टी थ्री वाय क्यू दोघांची प्लस आहे डायरेक्ट करतो मी खाली एक लिहून दोन्ही ब्रॅकेट लिहिले आहेत याच्यात प्लस करताना सिम्बॉल चेंज होत नाही दोन ब्रॅकेटचं प्लस करताना वन ट्वेंटी फाय एक मिनिट दिसतो का बघा जरा वन ट्वेंटी फाय प्लस वन ट्वेंटी फाय इज इक्वल टू टू इथे मायनस आणि प्लस ते झिरो होणार फाय ट्वेंटी फाय मायनस प्लस ट्वेंटी फाय याचं प्लस येणार चौदाशे से सत्तर सेवन थर्टी फाय प्लस सेवन थर्टी फाय एक्स वाय स्क्वेअर मायनस प्लस झिरो फायनल आन्सर असेल परत चेक करा जरा नीट टू फिफ्टी एक्स क्यूब प्लस फॉर्टीन वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी एक्स वाय स्क्वेअर हा झाला याचा सिम्प्लिफाय फायनल तुम्ही आन्सर लिहू शकता पाहिजे तर मी काही स्टेपमध्ये लिहिले नाही तो असं तुम्ही करू शकता कोणता पण ते पुढे पुढे जाईल फायनल आन्सर ही आहे सगळे एक्झाम्पल मी देतोय फक्त तुम्ही एक काम करा सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला आधीचे एक्झाम्पल बघायला मिळू शकतात लाईक करा तुमचे पैसे नाही जात त्यामध्ये ओके आणि तुमच्या मित्रांना सांगा गाईड घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला एक, एक एक्झाम्पल येत एक नसेल तर तुम्ही याचा आधार घेऊ शकता सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा एथ स्टँडर्ड मॅथमॅटिक्स या प्लेलिस्टवर क्लिक करा तुम्हाला आधीची सगळी एक्झाम्पल दिसतील नाही तर मग तुम्हाला शोधताना एवढा वेळ जाईल माझे सहावीपासून पासून तर बारावीपर्यंत मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ आहेत सगळ्या प्रकारचे त्याच्यात तुम्हाला शोधणं कठीण जाऊ शकतं बेस्ट लक